शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या वतीने उल्लेख, आमदार सुनील शिंदेंनी केला उल्लेख। छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बोट करत हे तिघेही गृहमंत्री झाले, मात्र मलाच गृहमंत्री पद मिळालं नाही, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य, दादांच्या वक्तव्यानं रंगली चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्यात नागपूर दौऱ्यावर येण्याची शक्यता, कोराडीमधील सांस्कृतिक केंद्राचं मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। आज सादर करण्यात येणार राज्याचा अर्थसंकल्प, शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प। मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात, गडकरी रंगायतन साजरा होणार वर्धापन दिन, सभेच्या निमित्तानं मनसेकडून शक्ती प्रदर्शन। राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींची पटसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 16% घसरली, कोरोनानंतरच्या काळात मुलींचं शाळेत येण्याचं प्रमाण झालं कमी। छत्रपती संभाजीनगर परिषदेतल्या जिल्हा परिषद शाळेला मिळणार शिक्षक, 1040 विद्यार्थ्यांसाठी प्रभारी मुख्याध्यापकासाठी केवळ 15 शिक्षक। राज्याच्या तापमानात तब्बल 3 ते 4 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ होण्याची शक्यता, मुंबई, कोकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दिवसाच्या कमाल तापमानात ही वाढ नोंदवली जाऊ शकते। आणि साऊथ दिल्लीतल्या वसंत विहार भागात भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं 7 जणांना चिरडलं, 2 जणांचा घटनास्थळीच मृत्यू।